मिरजीमध्ये अवकाळी ग्रस्त शेतकरी व पंचायत समितीच्या सदस्यांच्या वतीनं मिरज तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी व खरीप पिकासाठी प्रति एकर 25,000 रुपये आणि फळबागांना प्रति एकर 50,000 रुपयांची मदत मिळावी म्हणून तहसीलदार रणजित देसाई यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे. तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाला आलेली पिके उद्ध्वस्त झाली आहेत. माननीय राज्यपाल महोदयांनी जिरायत शेतीसाठी प्रति हेक्टर 8,000 आणि फळबागांसाठी प्रति हेक्टर 18,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र राज्यपालांनी जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी व शेतकऱ्यांची चेष्टा करणारी आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या किमान नुकसानीनुसार खरीप पिकांसाठी प्रति एकर 25,000 आणि फळबागांना प्रति एकर 50,000 मदत जाहीर करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसह आंदोलन करावे लागेल याची शासनाने नोंद घ्यावी अशी मागणी मिरज तालुक्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. मिरज तालुक्यातील 10,554 शेतकऱ्यांचे 7,939 हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना शासनाकडून मदतीची गरज आहे. राज्यात कोणत्याच पक्षाचे सरकार स्थापन झाले नसल्यामुळे राज्य राष्ट्रपती राजवटीच्या खाईत लोटला गेला आहे. राज्यपाल हे पालकत्व स्वीकारलेली व्यक्ती आहे. त्यांच्याकडून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीची अपेक्षा होती. मात्र राज्यपालांनी जिरायत शेतीसाठी प्रति हेक्टर 8,000 आणि फळबागांसाठी 18,000 मदत जाहीर केली. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी व शेतकऱ्यांची चेष्टा करणारी असल्याचं यात नमूद केलं आहे. अशी मागणी तालुक्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे. रणजित देसाई तहसीलदार यांना यावेळी निवेदन सादर करण्यात आलं आहे. पंचायत समिती सदस्य अनिल आमटवणे, मार्केट कमिटीचे सभापती दिनकर पाटील, पंचायत समितीचे सभापती शालन भोई, उपसभापती विक्रम पाटील, सदस्य कृष्णदेव कांबळे, रंगराव जाधव, काकासाहेब धामणे, सतीश कोरे व अंगलीचे सरपंच तानाजी पाटील आणि शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. नवा महाराष्ट्र न्यूज साठी मिरजेहून युवराज सोनवणे. नुकताच झालेला अवकाळी पाऊस आणि त्याच्या अगोदर 2 महिने झालेला पूरग्रस्त आणि या मिरज तालुक्यातील पूरग्रस्त बाधित गावे आणि अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचं अतोनात झालेलं नुकसान, कधीही भरून न येणारं नुकसान, त्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी आणि त्यासाठी तालुक्यातल्या शेतीचं केलेले पंचनामे आणि त्यासाठी शासनानं नुकतीच राज्यपाल महोदयाने जी मदत जाहीर केली ती अतिशय तोकडी आहे, शेतकऱ्याला निराश करणारी आहे आणि यामुळं शेतकऱ्याचा आत्मविश्वास ढळलेला आहे. त्यासाठी ती मदत वाढवून मिळावी, तसेच पूरग्रस्तांचे सर्व पैसे त्यांना मिळावेत, घरांची पडझड झालेली त्यांनाही मिळावी आणि पंचनामे आणि पंचनाम्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांचा पण परत एकदा फेर सर्वे करावा यासाठी आणि कर्जमाफी करावी, त्यासाठी जी रक्कम मिळाली ती तुटपुंजी आहे आणि त्यासाठी त्यात भरीव वाढ करावी अशी आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे. त्यासाठी शासनाने या सर्व बाबीचा विचार करून आत्ताच आम्ही सर्व पंचायत समितीचे, बाजार समितीचे सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांच्या समवेत आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलेलो आहोत आणि त्यांनी या सर्व गोष्टी शासनापर्यंत पोचवून एक अडचणीत आलेला शेतकरी आणि अडचणीत आलेला मिरज तालुका, सर्वसामान्य नागरिक आणि त्यासाठी झालेले जनजीवन विस्कळीत झाले त्यांना दिलासा देण्याचं काम शासनानं करावं, अन्यथा आम्ही सर्व परत एकदा शासनाकडे आग्रही भूमिका जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर मांडू अशी मी शासनाकडे विनंती करीत आहोत. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.